नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीन चॅटच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची डिकिनी बातमी बघणार। तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या बोर्ड रिझल्टबाबत सर्वात मोठी डिकिनी आनंदाची बातमी आलेली आहे। तर विद्यार्थी डिकिनी आनंदाची बातमी अशी आहे की 10वी आणि 12वीच्या 100% उत्तरपत्रिकांची मित्रांनो तपासणी डिकिनी पूर्ण झालेली आहे। त्याबद्दल ही सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, डिकिनी महत्त्वाचा प्रश्न उरला की 100% उत्तरपत्रिकांची डिकिनी तपासणी पूर्ण झाली आहे, मग आता डिकिनी रिझल्ट लवकरच जाहीर होणार। आता रिझल्ट लवकरच जाहीर म्हणजे डिकिनी एक्झॅक्टली रिझल्ट कधी जाहीर होणार याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्यामध्ये मिळणार आहे। प्लसमध्ये मित्रांनो, बोर्डाकडून डिकिनी महत्त्वाची तुम्हाला माहिती मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा डिकिनी दिली असेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्हाला आजच्यामध्ये 10वी आणि 12वी रिझल्टबाबत सर्वात महत्त्वाची आनंदाची आणि महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहे। व्हिडिओवरती तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्वय मिळणार नाही। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला आत्ताच क्लिक करायचे आणि प्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। कारण तुम्हाला सांगितलं आहे आपलं चॅनल तुम्हाला संपूर्ण खरी, संपूर्ण अजून संपूर्ण पुरावे असेल व संपूर्ण लेटेस्ट माहिती फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन झालं असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते। म्हणून सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे। आता आपण प्रूफ जवळ संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या डिकिनी महत्त्व सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण डिकिनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपला डिकिनी जॉईन व्हायची असेल तर तुम्हाला 95039 32 38 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये आजका नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचं आहे। आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे डिकिनी हा मेसेज पाठवायचा आहे आणि तुमचे नाव तुम्हाला लिहून पाठवायचं आहे। जे विद्यार्थी आपल्याला व्हॉट्सअपवरती ह्या नंबरवरती अशा प्रकारे डिकिनी हा मेसेज पाठवतील आणि त्यांचं नाव लिहून पाठवतील, त्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपला डिकिनी जॉईन करून घेणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टेटमेंट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जसं संपूर्ण पीडीएफ मटेरियल त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं असतं। प्लसमध्ये मित्रांनो, जी काही नवीन अपडेट येत असते ती तुम्हाला त्या ठिकाणी सर्वात अगोदर प्रोव्हाइड केली जात असते। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप लिंकिंग जॉईन झाले, फ्रीमध्ये अभ्यास करताय, फ्रीमध्ये फायदे घेत आहे। तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता। फक्त हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा आणि तुमचे नाव लिहून पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। किंवा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर सर्वात सोपं म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ह्या नंबरचा स्क्रीनशॉट करून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या काही नवीन भरत्या निघत आहे त्याची तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकेल। तर खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअपला लिंकिंग जॉईन झाले, खूप सारे विद्यार्थ्यांना नोकरी मिळाले। जर तुम्हाला त्याची अपडेट हवी असेल तर सर्वांनी फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुमचे नाव लिहून पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे। आणि तुम्ही थेट आपल्या व्हॉट्सअपवरती कनेक्ट होऊ शकता। तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुमचे डाऊट तुम्ही त्या ठिकाणी थेट विचारू शकता, तुम्हाला क्विकली त्या ठिकाणी तुमचं रिप्लाय मिळणार आहे। म्हणजे जर कोणत्याही विद्यार्थ्याला काही डाऊट असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवरती फक्त तुमचं डाऊट विचारा, तुमचा प्रश्न विचारा, त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे। म्हणून सर्वांनी हा नंबर सेव्ह करून घ्यायचा आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही सहज व सोपतीने हा नंबर या ठिकाणी सेव्ह करू शकता, हा मेसेज पाठवू शकता आणि फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। आता आपण प्रूफ जवळ संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डिकिनी आलेल्या प्रोपोजी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही डिकिनी पाहू शकता। विद्यार्थ्यांच्या डिकिनी महत्त्वाची बातमी आली, लोकमत पेपरमध्ये आलेल्या डिकिनी महत्त्वाची बातमी आहे। बातमी अशी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या 100% उत्तरपत्रिकांची झाली तपासून तुम्ही डिकिनी पाहू शकता। तुम्हाला जी संपूर्ण माहिती दिली असते ती ही खरी दिली जात असते, तुम्ही डिकिनी पाहू शकता। महत्त्वाची हेडलाईन आहे, 10वी आणि 12वीच्या 100% उत्तरपत्रिकांची झाली तपासणी। आता बघा मित्रांनो, अंतिम त्रुटी पूर्तता अहवाल लवकरच मित्रांनो राज्य मंडळाकडे डिकिनी पाठवला जाणार आहे। आणि विद्यार्थ्यांनी तुम्ही जर बघितलं तर सर्वात मोठी डिकिनी बातमी आली तुमच्या रिझल्टबाबत, म्हणजे असं की विभागातील 10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिकांची मित्रांनो 100% संकलन पूर्ण झाले आहे। आणि या उत्तरपत्रिका स्कॅनिंगसाठी मित्रांनो गोपनीय प्रेसमध्ये रवानासुद्धा झाले असून विविध प्रकारच्या त्रुटी निराकरणाचे काम पूर्ण झाले आहे। अंतिम त्रुटी पूर्ततेचा अहवाल लवकरच मित्रांनो राज्य मंडळाकडे देऊ असे विभागीय सचिव RP पाटील यांनी सांगितलेलं आहे। यामुळे वेळेत निकाल लावण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता विभागातून मित्रांनो 12वीला
65809 तर दहावीला मित्रांनो 181602 विद्यार्थी परीक्षा दिले आहे. आता 12वीचे मित्रांनो 962797 तर 10वीचे मित्रांनो 1607 उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण होऊन त्या निकालाच्या प्रक्रियेसाठी रवाना सुद्धा झाले आहे. म्हणजे मित्रांनो ठिकाणी उत्तरपत्रिका व्यवस्थेपर्यंत चेकिंग झाले आहे. आता फक्त तुमच्या ठिकाणी मार्क्स बनवायचे आणि तुमचा निकाल ठिकाणी तयार करायचा आहे. तुम्ही बघू शकता म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की संपूर्ण प्रोसेस ठिकाणी कंप्लीट झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये कधी तुमचा निकाल ठिकाणी जाहीर केला जाऊ शकतो. आता बघा अंतिम त्रुटी पूर्ततेचा अहवाल, यात एकाच पेपरला गैरहजर किंवा एकाच पेपरला मित्रांनो हजर, गुणांची बेरजेतील तफावत, चुकीचे बारकोड लावलेले असल्याने आलेल्या मित्रांनो त्रुटी पूर्ण करून कुणाचाही निकाल राखीव राहणार नाही याची खातरजमा करून निकाल लावण्यास हरकत नसल्याची NOC बोर्डाकडून लवकर राज्यमंडळाकडे दिली जाणार आहे. तुम्ही बघू शकता उत्तरपत्रिका तपासणीत सुरुवातीला मित्रांनो औरंगाबाद मागे पडले होते, मात्र वेळेत काम पूर्ण केल्याने निकाल लांबणीवर पडण्याच्या चर्चेला पूर्णविराम या ठिकाणी मिळाला आहे. तुम्ही बघू शकता 100% उत्तरपत्रिकांचं काम या ठिकाणी पूर्णपणे झालेलं आहे. आता सामायिक कॉपी ठिकाणी नाहीच, तर बघा मित्रांनो विभागात एकही मास कॉपीचे प्रकरण तपासणीत सिद्ध झाले नाही आहे. तुम्ही जर बघितलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे की स्वप्नपूर्ती महाविद्यालयात गोदामात झालेल्या परीक्षेत मास कॉपीचा केवळ अहवाल आला होता, परंतु त्या उत्तरपत्रिका जमा न केलेल्या गेल्याने ते मास कॉपीचे प्रकरण ठरू शकले नाही. बीड जिल्ह्यातील रॉक्सवर पकडलेल्या कॉपी प्रकरणातही मास कॉपी झाल्या नसल्याचं चौकशीने देखील समोर आले. तुम्ही बघू शकता. आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मित्रांनो 25 विद्यार्थ्यांची सुनावणी 26 मे रोजी ठिकाणी होणार आहे. तुम्ही पाहू शकता. आता ही सुनावणी का होणार आहे याचंही कारण बघा. तर बघा 10वीच्या परीक्षेवेळी मित्रांनो 21 तर 12वीच्या परीक्षेवेळी 60 विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले होते. अक्षपाई लिखाणाच्या उत्तरपत्रिका तपासणीवेळी 10वीच्या 106 तर 12वीच्या 82 उत्तरपत्रिका समोर आल्या होत्या आणि त्या उत्तर विद्यार्थ्यांची सुनावणी पूर्ण झालेली आहे. दुसरा मुद्दा, त्यातील 25 विद्यार्थी सुनावणीला उपस्थित राहिले नाही आणि त्यांना मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर 26 मे रोजी बोलावण्यात आले आहे आणि त्यांच्या सुनावणीनंतर हे सर्व अहवाल 28 मे रोजी होणाऱ्या सदर्थ समितीसमोर ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर कारवाईवर मित्रांनो शिक्कामोर्तब होऊन राज्यमंडळात कळवण्यात येणार आहे असे विभागीय सचिव RP पाटील यांनी सांगितलं आहे. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो की 10वी आणि 12वीची ज्या उत्तरपत्रिका आहे त्याचा ठिकाणी काम पूर्णपणे झालेलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुमचा ठिकाणी रिझल्ट लागू शकतो आणि सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी आपल्या चॅनल दिलेली आहे आणि सर्वात अगोदर ही अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण विद्यार्थी मित्रांनो 10वी आणि 12वी रिझल्टबाबत जी काही नवीन अपडेट येत असते ती अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनल ठिकाणी पाहायला मिळत असते. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावर क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी एकही विधानसूचकामाने सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला नक्की लाईक करायचे, कारण तुम्हाला वेळोवेळी अशी अपडेट ह्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला जितकं जास्त शेअर करेल तेवढे शेअर करा, जेणेकरून सर्व मित्रांपर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे आणि तुमचे जे काही मित्र असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झालं असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल आणि संपूर्ण अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले असते. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा. इंस्टाग्राम अकाउंट जा, त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल तर त्या ठिकाणी मेसेज करा, ते देखील तुमचे संपूर्ण प्रश्न तुम्हाला मिळणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.